तिरंगा अभियानाच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत बनवण्यात आलेल्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून या चित्ररथाचे उद्घाटन केले. तसेच या अभियानामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. याच्यासाठी खूप मोठी तयारी आपण केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण सगळ्या ग्रामीण भागासाठी ध्वजाची उपलब्धता ही करून दिलेली आहे. तसंच नगरपालिकांसाठी ध्वजाची उपलब्धता केली आहे. तसंच मी माझ्या ॲडिशनल कलेक्टर आणि तालुक्याचे दौरे करून लोकांमध्ये जनजागृती करणे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याही माध्यमातून म्हणजे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांनी खूप चांगली जाणीवजागृती केलेली. तुम्ही बघता गल्ली गल्लीमध्ये शाळांच्या माध्यमातून शिक्षकांनाही धन्यवाद देतो. प्रभात फेऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि शहरामध्ये शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे. सगळ्यांना स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झालेले आहेत. आपल्या स्वातंत्र्याचा हा 75वा वर्धापन दिन आपण अतिशय उत्साहाने साजरा करणार आहोत. त्यासाठी 13 ते 15 ऑगस्ट आपण आपल्या घरावर, ऑफिसवर, खाजगी दुकानांवर सगळ्या ठिकाणी ध्वज लावणार आहोत. याच्या संदर्भातली ध्वजसंहितेमध्ये भारत सरकारने काही बदल केलेले की घरावरचा झेंडा एकदा लावला की पुन्हा काढायची गरज नाही. 13 लावला की 15 संध्याकाळीच काढायचा. दुकानावरचा झेंडा आणि ऑफिसवरचे झेंडे मात्र दररोज सकाळी सूर्योदयाला लागतील आणि सूर्यास्ताला काढायचे. मित्रांनो, हे सगळं करताना नागरिकांनी खूप उत्साहाने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. तुम्ही बघा, स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाले. 75 वर्षात या देशाने आपल्याला सर्व भरपूर काही दिलं. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भरपूर बदल घडले, अनेक विकासात्मक कामं झाली. तर पुन्हा एकदा या राष्ट्रध्वजाच्या प्रेरणेने की स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. अनेक आर्मी जवानांनी आपले या मागे जे युद्ध झाले, पाकिस्तानबरोबर झालं, चायनाबरोबर झालं, त्या युद्धामध्ये बलिदान करून या स्वातंत्र्य अबाधित ठेवलेले, तर त्यांची आठवण म्हणून या याच्यासाठी राष्ट्रभक्तीची एक चेतना जागी करण्यासाठी आपण हा घर घर तिरंगा हा उपक्रम साजरा करतो आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो. मी सगळ्या नागरिकांना याच्यासाठी शुभेच्छा देतो आणि शेवटी एक रिक्वेस्ट करेन की 15 तारखेला हा कार्यक्रम संपेल, परंतु कार्यक्रम संपल्यानंतर घरावरचे आणि सगळीकडचे झेंडे त्याचा कुठेही म्हणजे अनादर होणार नाही याची काळजी घ्या. तदनंतर हे झेंडे व्यवस्थित राष्ट्रध्वज व्यवस्थित काढून चांगल्या ठिकाणी, म्हणजे जसं तुम्ही तुमच्या घरात दागिन्यांचं जतन करता किंवा चांगल्या मौल्यवान वस्तूचं जतन करता, तर ही राष्ट्रध्वज ही सुद्धा तेवढीच मौल्यवान गोष्ट आहे. तर योग्य प्रकारे याचं जतन करा. पुन्हा एकदा सगळे नागरिक याच्यामध्ये जे भाग घेत आहेत आणि